नमस्कार, माझं नाव स्वरांगी सर्वेश मोघे. मी डिलिव्हरीसाठी बेडेकर हॉस्पिटलमध्ये होती. माझी पहिली मुलगी सई मोघे, ती आता 5 वर्षाची आहे. तिची डिलिव्हरी पण इकडेच झाली. पहिला माझा अनुभव खूपच चांगला होता आणि खूपच सगळं चांगलं नीटपणे झालं, काही प्रॉब्लेम झाले नाही, सगळं एकदम नीटपणे सुखस्वरूप झालं. तर म्हणून सेकंड टाईम पण आम्ही हाच डिसिजन घेतला, मी आणि माझ्या घरच्यांनी, की सेकंड बाळाचं पण आपण इकडेच करूया. त्या हिशोबाने आम्ही स्टार्टिंग पासूनच महेश डॉक्टरांकडे रेग्युलर चेकअपसाठी येत होतो. तर काही अडचणी होत्या पण सगळ्यांसाठी त्यांनी रेग्युलरली आम्हाला सजेशन्स दिले. जे रेग्युलर म्हणजे टेस्ट करायचे होते ते पूर्णपणे नीटपणे सांगितलं, समजवले आम्हाला नीटपणे, आणि ते आम्ही त्याप्रमाणे आम्ही त्यांना फॉलो करत गेलो. आणि आम्हाला काहीच प्रॉब्लेम आला नाही, सगळं नीट झालं, बाळाचं पण सगळं नीट झालं. थोडे कॉम्प्लिकेशन्स होते पण त्यांच्या सजेशन्स, ती जे त्यांनी सजेस्ट केलं ते सगळं आम्ही नीटपणे केलं आणि आता काहीच असं प्रॉब्लेम नाही आहे, सगळं नीटपणे सुखस्वरूप झालं. तर डिलिव्हरीसाठी पण जेव्हा स्टार्टिंग म्हणजे आल्यापासून ते आत्ता सुटेपर्यंत पूर्ण 3 ते 4 दिवस सगळे नीटपणे झालं माझं. इथले सगळे डॉक्टर महेश आणि नंतर ज्यांनी माझी डिलिव्हरी केली डॉक्टर संदीप, ते पण खूप चांगले आहेत आणि ॲडजस्टिंग आहेत, एक्सप्लेन करतात नीट सगळं छान. तर त्यांनी पण खूप छान साथ दिली आणि सगळं छान केलं. मग बाळाचे डॉक्टर आनंद बेडेकर आणि डॉक्टर हर्षदा, त्या पण खूप छान आहेत. त्यांनी पण खूप नीटपणे बाळाची चेकअप केले रेग्युलर आणि त्याची काळजी घेतली. इथले रेग्युलर चेकअप खूप चांगले आहेत, म्हणजे दिवसातून ॲटलिस्ट 4 ते 5 व्हिजिट होतात डॉक्टर्सचे, ते बाळाची असो माझे असो दोघांचे. तर सकाळ दुपार संध्याकाळ रेग्युलर चेकअप्स खूप चांगले आहेत. तर कोणत्याही क्षणाला आम्हाला रीच आउट करावं नाही लागत, प्रत्येक वेळेला डॉक्टरच येतात. म्हणजे पण आमचे प्रॉब्लेम असतात ते आपण त्या वेळेला सांगतो. तर त्याच्यामुळे काही असं हे नाही झालं की डॉक्टरांना शोधावं लागतंय किंवा चेस करावं लागतंय. तर ते चांगलं होतं, तो एक्सपिरियन्स चांगला आहे, तो अनुभव पण चांगला आहे. डॉक्टरांपलीकडे अजून नर्सेस पण चांगले आहेत तिथे, तर खूप असे फ्रेंडली आहेत. असं हे नाही वाटत आपल्याला की आपण कुठेतरी असं व्यक्ती हे जागे आलं, तर खूप सपोर्टिंग आहेत. काय हवं नको ते देऊन बघतात, रेग्युलरली विचारतात की काय हवं आहे नको आहे, काय हेल्प हवी असेल तर बघतात. हॉस्पिटॅलिटी चांगली आहे, फर्स्ट टाइम पण आम्हाला एक चांगला एक्सपिरियन्स आलेला आणि आता सेकंड टाइम सुद्धा म्हणजे वर्थ स्पेंडिंग एक्सपिरियन्स आहे. आम्ही सगळ्यांना सजेशन्स आणि सगळ्यांना ऑफकोर्स आम्ही त्यांना सजेस्ट करू की तुम्ही म्हणजे त्यांची आमचे फ्रेंड्स आहेत, म्युच्युअल फ्रेंड्स आहेत, त्यांना शिवली आम्ही सजेस्ट करू की या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करा. ओव्हरऑल हॉस्पिटॅलिटी, क्लिनलीनेस, रूम क्लिनलीनेस, अप्रोच सगळं खूप म्हणजे मोर दॅन एक्सपर्ट लेवल आहे. तर आम्हाला एक चांगला आणि एक चांगला अनुभव आला ओव्हरऑल. आणि डॉक्टरपासून अगदी खालती झाडू वगैरे मारणाऱ्या बायका सुद्धा सगळ्यांनी आम्हाला अतिशय चांगली हेल्प दिली. आम्ही सांगू त्यात आम्हाला की आता नको तर नाही करत होत्या त्या दिवशी, त्याच्यामुळे आम्हाला पण खूप एक्सपिरियन्स चांगला आलेला आहे पूर्ण.